शंभर किलो एका टनामागे मोसंबी म्हणा संत्रा म्हणा या हिशोबाने ते दर एका टनामागे काट घेत आहे. त्यामुळे कमीत कमी 4 ते 5 हजार रुपये क्विंटलचा प्रति क्विंटलचा माल शेतकऱ्याचा खूपच झालेला आहे. अधिवेशन झाला तोही खूप मोठा प्रॉब्लेम आहे आमचा या नागपूर जिल्ह्यामध्ये. आता तर अशी कंडिशन येऊन गेली आहे. आता पोऱ्याची फी कशी भराव? किती रुपयाचा माल उतरला, किती होईल तुला अर्ज कसा फेडावा आपण आणि काय कसं करावं या प्रश्न येऊन पडलाय. किती रुपयाचा माल उतरला, किती होईल? जवळपास 10-12 लाख रुपये झाले असते. साहेब आता 2 लाख न्याचं आहे. माशीचा माल जास्ती आहे. माशीचा माल जास्त आहे. खाली गवत झालं ना त्याच्यामुळे माशी झालं. पूर्ण खराब काहीच नाही राहील, पचपतून गेले. तसंच संत्रा बी काय झाला हे आता 4 एकर आहे. 25,000 रुपये एकरी खर्च आहे साहेब. एकरी आणि 5,000 उत्पन्न होऊन झाले. एक एकर कपास नव्हता आणि मार्केटला नाही आणत आहे. ह्या कपास झाले सुद्धा नाही पाहता मार्केटला. 1,000 रुपये एकरी खर्च आहे साहेब. एकरी आणि 5,000 उत्पन्न नाही होऊन झाले. एक एकर कपास नाही झाला आणि मार्केटला नाही आणत आहे. ह्या कपास घ्यायला सुद्धा नाही पाहता. हा कर्ज आहे ना, बँकेचा कर्ज आहे. 1-1 लाख रुपये कर्ज आहे स्टेट बँकेत. आमच्या इथे स्टेट बँक इथे मेटपांजरा तिथलं कर्ज आहे. एकरी नाही साहेब. आम्ही याचे 4 एकर 1 लाख रुपये मिळते आम्हाला. 25,000 रुपये एक एकर असं प्रमाणे कर्ज मिळते. काय छान करावं साहेब आता पैसे तुम्हीच सांगा ना. आमच्यावर का व्यवस्था आहे पैसे कर्ज वापस करायचं कर्ज होईच नाही. तेजराम नारायण एक महत्वाचा मुद्दा, सरकार स्थापन न झाल्यामुळे कलेक्शन सेंटर काहीच नाही साहेब. असं सडून राहिला व्यापाऱ्यांकडे भाव नाही मिळत. वारवाल टाकायला उडाला टाकला वेदना खराब होऊन राहिला आहे. काही साहेब येतात काही नाही. पर एकर एक क्विंटल वेचणं नाही परवडून राहिला आम्हाला. 8 रुपये 10 रुपये 10-12 रुपये वेचायला लागून राहील साहेब. 10 रुपये वेचायचे कापूस जरी निघाल तरी असेल हे असेल आणि हे घेणार नाही साहेब. कोण घेणार आहे? फेकून देते तो. हा हे काटोलवाले काय यायचे फेकून देते आमचे माल. फेकूनच नाही गेला काहीच नाही. भाव भाव सोयाबीनचा कमी झाला. सोयाबीनचा पण 1,700 रुपये साहेब. संत्रा बी खराब होऊन गेलाय. 100% नुकसान झालाय संत्र्याचं. संत्र्याला काहीच उत्पन्न नाही साहेब. सोयाबीन त्याच पद्धतीने सोयाबीन अंकुर आले 5 पैसे.